बऱ्याचशा लेडीजच्या अंगावर सूज असते. थायरॉइड हार्मोन जरी नॉर्मल असलं तरी त्यांच्या ओबेसिटीमुळे त्यांच्या अंगावर सूज असते. तर काय होतं, जेव्हा तुमची फिजिकल ॲक्टिव्हिटी वाढते, तुम्ही व्यायाम करता, तुमची फिजिकल ॲक्टिव्हिटी वाढते, तर तुमच्या अंगातला घाम निघतो. हा घाम जो निघतो तर तुमच्या अंगावरची जी सूज असते ती सूज तुमची उतरत जाते. तुमची जी रोग प्रतिकार शक्ती आहे ती वाढत जाते. आणि तुमचे हार्मोन्स जे आहेत ते रेग्युलेट होतात. ते कोणकोणते हार्मोन्स रेग्युलेट होतात? तुमचे सेक्स हार्मोन रेग्युलेट होतात, तुमचे मेटाबॉलिक हार्मोन्स रेग्युलेट होतात, तुमचे ग्रोथ हार्मोन्स देखील रेग्युलेट होतात. म्हणून असं काही नाही आहे की तुम्ही 18 वर्षानंतरच तुम्ही व्यायाम करायला पाहिजे. व्यायाम हा वयाच्या म्हणजे चायनामध्ये बघा तुम्ही, अगदी लहान 3-4 वर्षाच्या मुलांना ट्रेनिंग देणं सुरू करून देतात. तर तसं काही एज लिमिट काही आहे नाही. तुम्हाला व्यायाम कोणत्याही वयात कधीही सुरू करू शकता. मग व्यायामाची आणखी काय फायदा होतो नेमका? तुमचं बॉडीचं टेम्परेचर सबनॉर्मल असतं. पुष्कळ जणांचं बॉडीचं टेम्परेचर कसं जास्त असतं किंवा असं वाटतं की अंग गरमच आहे. कोणाकोणाचं थंड असतं, एक्स्ट्रीमिटी कोल्ड असते, हात पाय असे थंडगार आलेले असतं. तर तुमचं हे जे बॉडी टेम्परेचर आहे, हे टेम्परेचर तुमचं रेग्युलेट होतं. त्याच्यात ब्लड फ्लो चांगला असता होतो, त्याच्यामुळे तुमच्या बॉडीचं हायड्रेशन जे आहे ते हायड्रेशन प्रॉपर राहतं. तुमच्या बॉडीला प्रॉपर म्हणजे काय म्हणू त्याला, जी हे लागतं हायड्रेशन, पाणी लागतं. जे जेवढं पाणी लागतं तेवढं ते पाणी तुमच्या शरीरामध्ये मेंटेन होतं आणि फ्लो होत राहतं. तुमची बॉडी पोस्चर जर तुमचं ॲबनॉर्मल असेल, म्हणजे पाठ वगैरे असे बाहेर वगैरे आले असेल, तर व्यायामाने तुम्ही त्याला असे स्ट्रेट करू शकता. त्याच्यानंतर तुमच्या शरीरातले जेवढे नॅचरल किलर सेल्स आहेत, त्या किलर सेल्स म्हणजे नेमके काय? तर रोग प्रतिकार शक्ती वाढवणाऱ्या पेशी. तर तुमच्याकडे एक इम्युन सिस्टीम असते तुमच्या बॉडीमध्ये, की तुम्हाला जर कुठल्याही प्रकारचा जंतू संसर्ग झाला तर त्या सेल्स जाऊन ते जे जंतू आहेत ते जंतूंना पकडून मारून टाकतात. फॅगोसायटोसिस म्हणतात. तर हे किलर सेल्स, जे नॅचरल किलर सेल्स आहेत तुमच्या शरीरामध्ये, नुसतं व्यायामामुळे वाढतात. हे मायक्रोफेजेस आहेत, न्यूट्रोफिल्स आहे, इओसिनोफिल्स आहे, सायटोकाइनिन्स आहे, अँटीबॉडीज आहे, टी सायटोटॉक्सिक सेल्स आहेत. हे सेल्स सगळे वाढतात आणि त्याच्यामुळे तुमचे जे रोग प्रतिकार शक्ती तर वाढते, पण कॅन्सरच्या जर पेशी जरी असतील आहे तरी त्या कॅन्सरच्या पेशी डिस्ट्रॉय होण्यासाठी व्यायाम फार जास्त उपयोगी आहे. वेट कंट्रोल करतं निश्चितच. त्याच्यासोबत परत काय करतं, तुमचे हाडं जे ठिसूळ होत आहेत, जे हाडं ठिसूळ होत आहे त्या बोन्सची स्ट्रेंथ वाढते. बरोबर आहे. त्याच्यानंतर तुम्हाला कॅन्सर जी रिस्क आहे ती कमी होते, हार्ट डिझीजची रिस्क कमी होते. तुमचा टाईप 2 डायबेटीस म्हणायचं जे आहे, म्हणजे डायबेटीस आहे, त्याची रिस्क कमी होते. आणि तुमचे ज्या रेस्पिरेशनचे जितकेही म्हणजे लंग्सचे जेवढे सुद्धा आजार असतील आहेत ते कमी होतात. म्हणजे अस्थमा वगैरे ज्यांना कोणाला असतो त्यांना जम्पिंग जॅक्स नावाची एक्झरसाइज दिली जाते, ज्याच्यामुळे त्यांचे लंग्स खूप चांगल्या रीतीने काम करतात. तर दमा ज्यांना असतो त्यांच्यासाठी सुद्धा व्यायाम हा फार जास्त उपयोगी आहे. त्याच्यानंतर मी म्हणता ना मेंटल हेल्थ, मेंटल हेल्थ तुमची इम्प्रूव्ह होते. म्हणजे ईर्षा वगैरे आता पण पाहिजे, तर ती मेंटल हेल्थ तुमची इम्प्रूव्ह होते. कारण तुमचं मेडिटेशन करता, तुम्ही व्यायाम करताना तुम्ही काय करता, मेडिटेशन करता, कॉन्सन्ट्रेशन करता. त्याच्यामुळे तुमचे विचार चांगले व्हायला लागतात, असे विध्वंसक विचार तुमचे नष्ट व्हायला लागतात. तुम्ही डिप्रेशनमधून बाहेर येता, सांगितलं ना इमोशनल डिप्रेशन, त्या डिप्रेशनमधून बाहेर येता. एक प्रकारची जी एन्झायटी असते, भीती असते मनात, ती भीती नष्ट होते. तुमची क्वालिटी ऑफ दी लाईफ असते, ती लाईफची क्वालिटी चांगली होते. आणि तुम्हाला एक वेगळं डेअरी येते, तुमचा म्हणजे कॉन्फिडन्स रेज होतो, मसल स्ट्रेंथ इन्क्रीज होऊन जाते, बॉडी बिल्डिंग होते तुमची चांगली, आणि तुमचं कॉन्सन्ट्रेशन वाढायला. आता माझं आशिषशी बोलणं झालं की आशिष म्हणाला की फिटनेसवर तू काय सांगशील,
मी म्हणतो फिट माणसाला तू फिट राहा म्हणून सांगून काय होतो म्हणे तो म्हणे पाणी व्यायाम रोजच करतो मी मला व्यायामाचे महत्व सांगतो त्यात काही असं वेगळं नाही व्यायामाचं महत्व नेमकं कोणाला आहे कोणी व्यायाम करायला पाहिजे मी फायदे इतके सगळे तुम्हाला रांगेने सांगितले तुम्हाला ते फिटनेसचे तुम्हाला प्रकार पण सांगितले पण आता नेमकं व्यायाम केल्याने कोणाला फायदा होतो हे आपण जाणून घेणे फार गरजेचे आहे जर ओबेसिटी इज नॉट लॉकिंग मॅटर टू डे म्हणजे आता कोणी आपल्याला ओबेस दिसलं तर आपण तिच्याकडे किती लठ्ठ्यावर हसायचं नाही आहे आपण तिला जाणीव करून द्यायची की दिस इज अ पार्ट ऑफ डिझीज की हा एक रोग असू शकतो आणि याच्यामधनं तुम्ही बाहेर येऊ शकता कॉन्फिडन्सने त्यांना गरजेचे आहे कारण ते सगळ्याच गोष्टी त्यांच्यात असतात डिप्रेशन असते एन्झायटी असते सायकोसिस असतं त्यांची मानसिकताही खराब असते त्यांची मानसिकता अशी विध्वंसक पण होऊन जाते तर ह्या लोकांना आपल्याला कसं विश्वासात घेऊन म्हणजे त्यांना दुरुस्त तुम्ही होऊ शकता हा कॉन्फिडन्स त्यांच्यामध्ये टाकणे प्रत्येक फिट माणसाचं कर्तव्य आहे प्रत्येक फिट माणसाचं हे कर्तव्य आहे की त्यांनी जे अनफिट आहे त्यांना फिटनेसकडे वळव त्याचं महत्त्व जेवढे मी सांगितले आता तेवढे तुम्ही पास ऑन करणे गरजेचे आहे की इतके सगळे फायदे त्याच्याने होत असतात त्याच्यामुळे तुम्ही त्या व्यायामाकडे वळा तर आता आपण ओबेसिटी काय ते समजून घेतलं असं तर आई वडीलच जबाबदार आहे मुलांच्या ओबेसिटी बघा हे काही इथे दिलेत नाही आणि हे सगळं बॅड हॅबिट्स आई वडिलांना पण असतात त्यांच्यासोबत ते पण राहतो आता ओबेसिटीमुळे मग तुम्हाला त्या इथे सांगायचं इतके सारे डिझीज बघून पाहिजे पल्मनरी डिझीज जे मी सांगितले की ओबेसिटीमुळे काय आहे तुम्ही एका ठिकाणी बसून राहता तुमचा श्वास जो तुम्ही घेता तो अर्धात घेता तुमचे लंग फुल एक्सपांड नाही जसे लंगनी पूर्ण एक्सपान्शन व्हायला पाहिजे शेवटच्या टोकापर्यंत तसा लंगचं एक्सपान्शन होत नाही त्याच्यामुळे काही फ्लुईड जे असतं ते लंगच्या बेसमध्ये राहून जात आणि त्याच्यानंतर काय होतं तो दमाचा त्रास सुरू व्हायला लागतो ओबेसिटीमुळे जो दमा तो ऑर्गॅनिक अस्थमा असलेले जे जो म्हणजे बारीक लोकांना पण असतो पण जनरली ओबेस जे लोक असतात लठ्ठ जे लोक असतात त्यांना जो दमा होतो त्यांचं कारण मुख्य हे आहे की त्यांचं रेस्पिरेशन जे आहे ते इनकम्प्लीट असतं फुल रेस्पिरेशन तर त्याच्यामुळे सगळ्या ह्या गोष्टी होतात त्यांना स्लीप ॲपनिया होतो की छोटे छोटे सुटून जातात ते की त्यांना श्वासाचा त्रास होतो म्हणून आणि किंवा मग जोर जोरात श्वास घ्यायला लागतं त्याला हायपर व्हेंटिलेशन सिंड्रोम म्हणतात रॅपिड श्वास घ्यायला लागतात त्याच्यानंतर तुमचे लिव्हरमध्ये प्रॉब्लेम येतं त्याच्या लिव्हरमध्ये फॅट जमा होऊन जातं त्यांना गॉल ब्लॅडर म्हणजे पित्ताशयाचे रोग तयार होतात त्याच्यानंतर गायनिकोलॉजिकल म्हणजे गर्भाशयाचे रोग तयार होऊन जातात त्याच्यानंतर हायपरटेन्शन असतं यंग लोकांना पण हायपरटेन्शन असतं ओबेस लोकांना ते ओबेसिटीमुळे आलेलं हायपरटेन्शन असतं त्यांना स्ट्रोक्स पण होतात कॅटरॅक्ट्स पण होतात यंग एजमध्ये लोकांना कॅटरॅक्ट्स होतात मग हार्ट डिसीज पण होतं डायबेटीस पण होतं हायपरलिपिडेमिया म्हणजे त्यांचं कोलेस्ट्रॉल वाढून जातं हायपरटेन्शन होतं त्यांना पॅन्क्रियाटायटिस होतं कॅन्सर्स होतात आणि रक्ताभिसरण बरोबर नसल्यामुळे त्यांना त्यांचं व्हेन्स तुटून जातात तर फ्लेबायटिस म्हणजे व्हेन्सवर सूज पण येते त्यांची स्किन ड्राय होते स्किन खराब होऊन जाते त्यांचे हाडं ठिसूळ होतात गाऊट नावाचा त्यांचा याचा आजार पण तयार होतो इतके सारे आजार ओबेसिटी म्हणून होतात आणि अशा लोकांमध्ये कॉन्फिडन्स टाकणे आजच्या काळामध्ये प्रत्येक फिट माणसाचं प्रथम कर्तव्य आहे असं समजून हा कार्यक्रम जो आहे मी आशिषनी मला सांगितलं तर मी तो सोशल कडून डिझीज फॅक्टरकडे वळवून टाकणार तर नेमकं ओबेस कोणाला म्हणायचं तर ते त्याच्यासाठी BMI मोजावं लागतं त्याचा एक फॉर्म्युला दिलेला आहे की तुमचं वजन जितकं आहे दॅट इज डिवायडेड बाय हाईट मीटर स्क्वेअर आणि त्याची रेंज जर 25 ते 30 च्यामध्ये आलं तर तुम्ही ओव्हरवेट आहे असं समजायचं आता ओव्हरवेटमुळे डिझीज काय ते मी तुम्हाला सांगितलेले आहे नेक्स्ट स्लाईड घेऊन आता इतके सारे 10 मिलियन लोक पर इयर आपल्याला इंडियामध्ये डायग्नोज होतात